नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस करता तो संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे हे मंत ऋतू आहे अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग शुक्ल आहे दिवसाचा जो आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो ब्रिष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सहा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते सात वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटापासून ते तीन वाजून एक मिनिटापर्यंत राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर सिंह राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र रवी बरोबर योग करणार आहे आणि हर्षल बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र योग करणार आहे आणि रवी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचा उत्साह आनंद आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल जी कामं हाती घ्यायला अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो मात्र खर्चावर थोडस नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र आणि आजच्या दिवशी तुम्ही राहणं पसंत कराल आराम करणं आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा छोटे मोठे ताणतणाव जाणवतील परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही जसं तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे आजचा दिवस व्यतीत होईल आरामाचा आजचा दिवस तुमचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल वेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचा राहील बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह असणार आहात महत्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील थोडस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्क -कर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र आहे आणि चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींकरता काही खर्चही करावा लागेल त्यांच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या कराव्या लागते मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यवस्थाना चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा दिवस महत्वपूर्ण राहील कारण गेल्या दोन तीन दिवसाच्या दगदगीनंतर आज तुमच्यातला आत्मविश्वास नक्कीच धुनावलेला दिसेल महत्वपूर्ण कामं हाती ग्यान फिरणं वगैरे होईल कामं तुमची पूर्ण होताना दिसेल कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्वपूर्ण प्रश्न समोर उभे राहतील परंतु दिवस मात्र तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि ऊर्जे ऊर्जेने परिपूर्ण अशा प्रकारचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी धावपळ दगदग स्ट्रेस विचार यांनी तुम्हाला थोडंसं भंडावल्यासारखं जाणवेल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडेफार विचार प्रश्नचिन्ह मनात उभे राहतील परंतु निर्णय प्रत्यक्षात कुठलेही घेऊ नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है तूल रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र करणार आहे आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या हा चंद्र लाभ आणि शुभफलदायी असणार आहे खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील तुमचा मूड सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसून येईल थोडंफार शारीरिक लक्ष द्या शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले काही प्रसंग ओढवू शकतील काळजी घेणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रित करणार आहे आणि वेयातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घडामोडी घडतील त्या संदर्भात फिरणं वगैरे होऊ शकेल दिवस तुमच्यासाठी थोडासा ताणताना राहील मात्र काम तुमची पूर्ण होताना दिसतील यानंतरची जी रस आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि षष्टातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे गेल्या दोन तीन दिवसानंतर आजच्या दिवसामध्ये तुमचा मूड तुम्हाला बदललेला दिसून येईल काही सकारात्मक मनासारख्या घटना घडल्यामुळे तुमचा मूड अतिशय चांगला राहील ऊर्जा सुद्धा चांगली असेल तुमच्या मधली आणि आत्मविश्वास परिपूर्ण दिसून येईल महत्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता महत्वपूर्ण कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील थोडस फिरणं वगैरे होऊ शकेल काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या आठव्या स्थानात भ्रमण करेल पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र आणि दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजच्या दिवशी थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं आरंभ करू नका कुठल्याही महत्वपूर्ण कामामध्ये रिस्क धोका पत्करू नका काळजी घ्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी घडण्याची शक्यताही बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करेल चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे खास करून आजच्या दिवशी विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणाने थोडेसे वाद किंवा मतमतांतर होऊ शकतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील मात्र काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सहाव्या स्थानात चंद्र मीनराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांच्या सहाव्या स्थानात भ्रमण करे तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा दुखापतीचे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग येऊ शकतील थोडस अलर्ट राहणं गरजेचं राहील कुठल्याही महत्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होत दिनांक सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशी धन्यवाद